असे उभे दगड प्रॉपर एक दोन तीन चार या ठिकाणी चार दिसत आहेत. हे तीन दगड आहेत इथे, म्हणजे लाईनी दगड असे लावले होते आणि पूर्ण नदी बांधली होती. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक ऐतिहासिक वास्तू बघायला चाललो आहे आणि ती वास्तू म्हणजे नदीला बांधलेला पूर्ण बांध. हा पूर्ण नदीला बांधलेला बांध आहे आणि ऐतिहासिक बांध आहे, हजारो वर्षापूर्वीचा बांध आहे. कोणी बांधला, कसा बांधला, ह्याच्याबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत. तर मी या बांधावरती दोन तीन वर्षापूर्वी ऑलरेडी गेलो होतो, पण आता मी पुन्हा चाललो आहे. आणि त्यावेळी मी गेलो होतो ओझरममधून, ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील राणेकाकांबरोबर गेलो होतो. आणि आता मी चाललो आहे पुन्हा त्या बांधावरती चाललो आहे आणि त्या ठिकाणी नवीन काही मिळतं का बघूया, कारण हा ही ऐतिहासिक जागा असल्यामुळे त्या ठिकाणी काही ना काही नवीन असणारच. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया. आणि आता मी जाणार आहे कोळोशीमधून, म्हणजे कोळोशीमधील ग्रामस्थ माझ्यावर असणार, कदम काका असणार आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडे जी माहिती आहे या बांधाबद्दल किंवा त्यांच्याकडे जी स्टोरी माहिती आहे किंवा दंतकथा कथा जी त्यांना माहिती आहे ती आता आपण समजून घेऊया. आणि कोळोशी ग्रामस्थांचं म्हणजे या बांधाबद्दलचं मत काय ते कदम काका आपल्याला सांगतील. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशाप्रकारे हा बांध आहे तो आणि त्या बांधाबद्दल अजून काही अधिक माहिती मिळते किंवा म्हणजे कदम काकांकडून काही अधिक माहिती मिळते का बघूया. तर आता आपण चाललोय कोळोशी येथे, कोळोशी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जातोय. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया. आता माझ्यावर आहे कुणाल राणे. आता कुणाल राणे आणि मी चाललोय बांधावरती. जोराचा बांध बघूया कशा प्रकारे येतो. आता जंगलात नरोड आहे, साधारण 20-25 मिनिटं आतील. मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी, आता पुन्हा चाललोय. म्हणजे आपण नव्या पद्धतीने कशा प्रकारे अजून काय बघता येते, म्हणजे त्या ठिकाणी अजून काय आहे का बघूया. कारण मागच्या वेळी आपण गेलो होतो तेव्हा घाई घाईत गेलो, संध्याकाळच्या वेळ होतो. आता मी सकाळी चाललोय, म्हणजे जास्तीत जास्त वेळ आम्ही तिकडे राहणार होतो आणि बघणार आहोत कशाप्रकारे चोराच्या बांधाच्या इथलं म्हणजे वातावरण येतं, म्हणजे तिथलं अजून काय त्या ठिकाणी गोष्टी आहेत का. कारण ते जंगलातला एरिया असल्यामुळे संशोधन केलं तर काही ना काही मिळेल तिकडे, कारण बांध आहे म्हटलं तिकडे काही ना काय असणार. बघूया काय मिळतं काय. तर आता आपण जाऊया चोराच्या बांधावरती. आता सध्या जंगलात कोणी येत नाही, वापर कमी असल्यामुळे सगळीकडे रान वाढले, पाय वाटता शिल्लक नाही जास्त. आता नदी जवळ चाललं ही बघा नदी. आता आपल्या बरोबर आहेत बाळकृष्ण गोपाळ कदम, कोळोशीचे रहिवासी आहेत. तुम्ही रोज येता ना इकडे? हो, पावसात काय बसतो, आता झपत नाही म्हणून आता या दिवसात येत ना. पण तुम्ही म्हणजे आयुष्य तुमच्या इकडे गेलं? आयुष्य 40 वर्ष तुम्ही बैल बिल घेऊन इकडे येतात पावसाचा. आता जंगल वाढले त्यामुळे आपण आता चोराच्या बांधावर चाललोय इकडच्या कोळोशीच्या बाजूने. मागच्या वेळी आपण ओझरमच्या बाजूने गेलो होतो. हे कोळोशीची बाजू सध्या वाट नाहीये, त्याच्यामुळे आपण वाट काढत चाललोय. हे वेगळा म्हणजे वेगळं पात्र आहे इकडे नदी, म्हणजे पावसाच्या इकडून पण पाणी वाहतं. थोडस असत त्याचा प्रवाह इकडून आहे. आता दगड दिसतात ना थोडे थोडे. पांडवांनी टाकलेले आज समोर बघतो चोराचा बांध. मागच्या वेळी मी ओझरमधून आलो होतो. हा पूर्ण चोराचा बांध आणि खालची कोंड, हे कोंड मध्ये का कोंडी मध्ये भोवरा आहे का? हा ते डेंजर आहे ना थोडं. डेंजर म्हणजे गेला माणूस येत नाही बोलतो. ओके ओके, मेल्याशिवाय येत नाही. ह्याच्या अगोदर कोणी बुडाले इकडे? होय, 2-3 धंदे बुडून मेले. ओके ओके, ह्या 4 वर्षात जुळे पोगी होते दोघजण, ते पण वाजले, आंघोळी लाले होते. म्हणजे थोडस डेंजर पण आहे कारण इकडे भोवरा म्हणजे गोल पाणी फिरते बघा. लय डेंजर आहे म्हणजे प्रवाह इकडून आहे आणि ते पाणी फिरून असं बोलले. आता तिथे ते मैदानात वरती ना मळे आहेत, तिथे तिथे एक बाई आहे, बाई येते रात्रीची आणि कोणाला भिवायचं असेल काय असेल ना तर छोट्या मुलाला घेऊन दुधाला पाजते. ओके ओके, काय दिसते ते अजून? दिसते दिसते, पण ते त्या टायमाला दुपारी 12 वाजता किंवा रात्री 12 वाजता संध्याकाळी 7-7:00 वाजल्यापासून. म्हणजे भूताटकी थोडक्यात भूताटकी आहे. कोणी बघितलं? तुम्ही बघितलंय कधी? होय, मी बघितलं. केव्हा बघितले? मी बरेच टाइम बघितला तिला, मी कायम असतो ना इथे. बरं, मी 10 वर्ष इथे वॉटर सप्लायत काम केला. ओके ओके, तो सुद्धा आता वॉटर सप्लायमध्ये
पण आता हे म्हणजे चोराचा बांध किती वर्षापूर्वी असणार तुमच्या माहितीने सर? हा पिढी आणि पिढी जेव्हा सुरुवात झाली ना पांडवांनी बांधलेला, पांडवांनी जेव्हा पांडव वनवासात गेले ना, तुमच्या माहितीने स्टोरी कायची? त्याची स्टोरी म्हणजे पूर्वी असं साधा होता हे सगळं, नंतर हे पांडवांनी केलं सगळं तयार, नदी अशी वाहत वाहली होती, छोटा होता, छोटा होता, त्यात त्या जिकडच्या नदी वाळा वगैरे जमून ना ते मिळालं, त्यामुळे मोठं झालं, मोठं होता होता इथे पांडवांनी बांधला होता, ह्यावरून जाणार होतं पाणी असं बरोबर काय की काय, तेवढ्यात ती हडपडची देवी आहे ना ती आडवली, कोंबड्याचा रूप घेतला, ते 12 वाजे पण काम करायचे, रात्री 9 वाजले की 12 वाजे पण 4 वाजे पण काम करायचे, 12 ते 4। नंतर काय परिस्थिती, ती मधीच अचानक पाटणी होईल ना, ती पाटणी हडपडची देवी म्हणून तिने कोंबड्याचा रूप घेतला आणि आवाज दिला कोंबड्याचा, मग ह्यानं हे म्हणत अरे एवढ्यात कसा का कोंबडा अडवला, एक दोनच कावड टाकले इथे आणि 2-4 टाकत्या ना, तर ती पण पडले असं वळतो पाणी गेलं असतं, तर ते निघाले गेले तिथे गेले हडपडच्या देवीजवळ आणि तिला उचललं नाक आणि तिची थानं कापली आणि फेकून दिलं, फेकून दिलं ओके, सायटीला आहे अजून मूर्ती आहे तिथे, त्या मंदिर देऊळ आहे ना तिथे मूर्ती आहे ओके, म्हणजे अशी स्टोरी आहे ती, अशी स्टोरी आहे, बाकी स्टोरी काय जास्त पहिल्यापासून नाही आहे ओके, म्हणजे पांडवांनी बांधले म्हणजे खूप जुनी जुनी आहे त्या काळातली, पाणी पण नव्हतं त्या टायमाला, नदी बांधून दुसरीकडे घेऊन जाणार होते कोळशीला, कोळशीला जाणार होते ओके ओके, देवी पाटणी होईल ना इकडे आहे ना ती नदीची आयलाडी आहे म्हणून पहिला, आता तुम्ही कसे वज्रमकार कसं आहे ओके ठीक आहे, तर हा बघतोय आपण चोराचा बांध, हा पूर्ण नदीला बांधलेला आहे, आणि पुढे जे दगड दिसतोय जावे, आता पुढे दिसतंय ते दगड तिथे काय चोराचे बांधाय, दगड आहे बांधायचा म्हणजे पांडवकालीन बांध, पांडव आणि हा बांध जेसीबीने काढलं, जेसीबीने काढलं काय ओके ओके, कारण मागे आलो होते तेव्हा थोडे दगड होते, आता दगड कमी झाले, कधी काढले गेले वर्षी काढले नाही झाले, आता ओके तेव्हा काढले, मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा काही दगड दिसत होते, आता पाण्यामुळे दिसत नसतील, हा पूर्ण बांध आहे म्हणजे तिकडून आपण बघतो ते मग तिथपर्यंत, हे मध्ये मध्ये दगड आहे त्या उंचीने बांध होता, आता वाहून गेला उंची होती ना, म्हणजे पुढे दगड दिसतात त्या उंचीच बांध होता तो, आता वाहून गेला, वाहून नाही काढला जेसीबी, जेसीबी काढला वाहू शकत नाही ओके, किती पाणी आलं तरी वाहणार नाही, आम्ही इकडून पहिला जायचो ना, हे पाणी इथपर्यंत यायचं, हा पूर्ण बांधल्यामुळे, आणि इकडे नदीचा प्रवाह सुद्धा म्हणजे दुसरा प्रवाह आहे, पावसामध्ये इथून पाणी येतं, आता नाही येत, आता नाही, हा नदी फुल झाली तर दोन बाजूने पाणी येते इकडे, फक्त आपण उजरम साईडने म्हणजे या बाजूने बघतोय बांध, मग असे आपण कोळशीत न बघितला इथून बघू कशा प्रकारे, हा आहे तो बांध, हा अवशेष शिल्लक अजून हे दगड बघा, मोठे मोठे दगड उभे उभे दगड आहेत, हे असे उभे दगड प्रॉपर 1, 2, 3, 4 या ठिकाणी 4 दिसत आहेत, हे 3 दगड आहेत इथे, म्हणजे लाईनी दगड असे लावले होते आणि पूर्ण नदी बांधली होती, इकडे पण काही दगड दिसत आहेत पाण्यामध्ये, आता ते काही वर्षानुवर्ष जीत झाले, तसेच काही जेसीबीने पण काढल्याचं म्हणतात ते, काही तिकडे स्वच्छता करताना सर्व आहे तो चोराचा बांधच दिसतो, आपला पांडवकालीन बांध, चोराचा बांध मोठे दगड तिथपर्यंत आहे, तिथून चालू आला बांध, हा त्या बांध तिथून उंच होता, मी आता उंचावर उभा आहे, साधारण मी पाण्यापासून 3 फुटावर उभा आहे आणि असा पूर्ण बांध होता, म्हणजे हा जवळपास 4 ते 5 फुट पाण्या आताची लेवल आहे त्याच्यापेक्षा 4 ते 5 फुट उंच बांध होता, पण तो दगड त्याच उंची लेवलला आहे जवळपास, आता आपण बघतोय चोराचा बांध, पांडवकालीन बांध, ओझरम आणि कोळोशी ह्या दोन गावांच्या मध्ये आहे, ओझरम तालुका कणकवली आणि कोळोशी तालुका कणकवली या दोन गावांच्या मधोमधी नदी आहे आणि या नदीवरती आहे बांध, त्यांनी हा पूर्ण बांध केला होता, हा दगड आपण उभा आहे तो इथून पलीकडे पर्यंत साधारण 30 ते 40 मीटर अंतर असेल
हा भाग बघा ना तिचा हे एक वेगळ्या प्रकारचे दगड आहे सगळे गोल गोल दगड आहेत काय काय दगड जसे बांधामध्ये मोठमोठे दगड बघितले त्याचं छोटं स्वरूप आहे दगडावर दगड आपण दगडावर दगड ना छोटे छोटे दगड आपण आपण गोल गोल बनले बघा गुळगुळ येते दगड अशा प्रकारचे गुळगुळीत दगड आहेत पूर्ण नदीमध्ये अशा प्रकारे आहेत चोराचं बांधव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा लाईव्ह पड चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घ्या आणि अशा ऐतिहासिक वास्तू बघितल्यानंतर आपल्याला आपला इतिहास किती जुना आहे म्हणजे कोकणचा इतिहास किती जुना आहे ते कळतं म्हणजे हजारो वर्ष लोक या ठिकाणी राहिली आहेत आणि त्याचे जे पुरावे आहेत हा बांध किती वर्षापूर्वीचा आहे ते नेमकं सांगता येणार नाही पण काहीशे वर्षापूर्वीचा बांध आहे की हजारो वर्षापूर्वीचा हा बांध आहे.